नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया स्थानिक घडामोडी। उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशभर तीव्र संताप व्यक्त होत असताना बेळगावातही येथे तीव्र पडसाद उमटले आहे। शनिवारी विविध दलित व इतर अनुसूचित जाती जमातीच्या संघटनांनी कित्तूर चेन्नम्मा चौक येथे उत्तर प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले। महसूल अधिकारी एस एम परगी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी चंद्रकांत कोलकार, मारुती कोलकार, साहिल मेत्री, लक्ष्मी मेत्री यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। बेळगाव तालुक्यात मागील वर्षी आलेल्या महापुरामध्ये मोठे नुकसान झाले आहे। विशेष करून गरीब कुटुंबे बेघर झाली आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, मात्र त्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही। जर नुकसान भरपाई द्यायची नसेल तर घोषणा कशासाठी करायची, असा सवाल करत तातडीने तालुक्यातील पडलेल्या घरांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी निवेदने देऊन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे। बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एजी मुळवाडमठ यांचे अचानक निधन झाले। त्यानंतर बार असोसिएशन अध्यक्षपदाची जागा रिक्त होती। या पदावर कोणाची नियुक्ती करायची याबाबत चर्चा करण्यात आली। बार असोसिएशन कमिटीच्या सदस्यांनी बैठक घेऊन एकमताने ॲडव्होकेट दिनेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड केली। याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला। 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त युवकांनी श्रमदानातून खड्डे बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला। राकसकूप मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथे छोटे मोठे अपघातही घडले होते, तसेच वाहनधारकांनाही येथून जाताना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे। याची दखल घेऊन मरगाळे कॉलनी येळेबैल येथील नागरिकांनी श्रमदानातून खड्डे बुजवले, त्यामुळे वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे। ताशिलदार गल्ली येथे शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एका घरामध्ये मोठा आवाज होऊन भगदाड पडले। गोठ्यात पडलेल्या या भगदाडामुळे त्यामध्ये गायसुद्धा अडकली। आवाजाने सर्वांना जाग आली, त्यावेळी माती ढसून भगदाड पडल्याचे दिसून आले। तब्बल 15 फूट खोलीचे हे भगदाड पडले होते। 2 तासांच्या प्रयत्नांनी गायीला बाहेर काढण्यात आले। परिसरातील पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने माती ढसत असून असे जीवघेणे प्रकार घडत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे। शास्त्रीनगर नवा क्रॉस येथे शुक्रवारी रात्री मानवी वस्तीत अजगराचे दर्शन झाले होते। दैनिक तरुण भारतमधून यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध होतात, याची तात्काळ दखल घेत वनविभागाच्या पथकाने आज शास्त्रीनगर नवा क्रॉस येथे शोधमोहीम राबवली, मात्र अजगराला शोधण्यात त्यांना अपयश आले। बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी तिजोरीतील रोख 15,000 आणि 6 तोळे चांदी चोरून नेल्याची घटना सुळगे येळूर येथे उघडकीस आली आहे। या घटनेमुळे सुळगे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। सुळगा देसूर रोडवरील नारायण कृष्ण पाटील यांच्या घरात ही चोरी झाली असून शेताहून घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली। यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। बेळगाव विमानतळावर साहित्याच्या तपासणीसाठी अत्याधुनिक तपासणी यंत्रणा राबवण्यात आली आहे। शनिवारपासून या यंत्रणेचा कार्यारंभ करण्यात आला। एक्स-रे लेग्स इन्स्पेक्शन सिस्टीम ही नवीन मशिनरी बसवण्यात आली आहे। यामुळे प्रवाशांच्या साहित्याची जलद गतीने तपासणी होणार असून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास ती त्वरित शोधण्यास मदत होणार आहे। रामदुर्ग तालुक्यात शुक्रवारी 6 जणांना कोरोनाची बाधा झाली असून बाधितांची संख्या 503 इतकी झाली आहे, तर 15 जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्तांची संख्या 427 इतकी झाली आहे। तालुक्यातील शिवपेठ, मुदेनकोप व शहरातील शासकीय दवाखाना आवारात रुग्ण आढळून आले आहेत, तर 42 रुग्णांवर उपचार सुरू असून यात विविध इस्पितळांमध्ये 5 रुग्ण, DHS रामदुर्ग येथे 3 रुग्ण व 34 रुग्णांवर घरी उपचार करण्यात येत आहेत। आता एक नजर कर्नाटक राज्यातील घडामोडींवर। कर्नाटक राज्य आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील 10 दिवसांपासून सुरू ठेवलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळण्याची चिन्हे आहेत। कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासंबंधी आमदार आयनूर मंजुनाथ यांनी पाठवलेल्या पत्राची मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दखल घेतली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ के सुधाकर, आरोग्यमंत्री बी श्रीरामलू यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लक्ष देऊन तोडगा काढावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी। भारतात मागील 24 तासात 79,476 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 1,069 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे।
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 64,73,545 पोहोचली असून सद्यस्थितीत देशात 9,44,996 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 1,842 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 54,27,706 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मनाली लेह मार्गावर उभारण्यात आलेल्या 9.2 किलोमीटर लांबीच्या अटल टनल रोहतांग या बोगद्याचे आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या युद्धनीतीविषयक धोरणाचा हा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा असून भारतीय लष्कराला त्यामुळे पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे. पीरपंजाल डोंगररांगांना भेदून 3,300 कोटी रुपये खर्चून हा बोगदा बनवण्यात आला आहे. हा बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर अर्थात 10,040 फूट बनवण्यात आला आहे. कोरोनाबाधित असतानाही ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात हजेरी लावणाऱ्या महिला खासदार मार्गारेट फेरियर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. फेरियर या स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या खासदार आहेत. कोरोनाबाधित असूनही त्यांनी बुधवारी ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात प्रवेश केला. तसेच सभागृहात 4 मिनिटे भाषण केले. त्यानंतर त्यांनी लंडन ते एडिनबरा हा प्रवास सार्वजनिक वाहनाने केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत फेरियर यांची स्कॉटिश नॅशनल पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने शनिवारी शौर्य क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची आणि अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. ओडिशाच्या बालासोर येथे याची चाचणी घेण्यात आली आहे. शौर्य क्षेपणास्त्राच्या या नव्या आवृत्तीच्या माध्यमातून 800 किलोमीटर दूरवर निशाणा साधला जाऊ शकतो. या क्षेपणास्त्रामुळे भारताची सध्याची क्षेपणास्त्र व्यवस्था अधिक बळकट होईल. हे क्षेपणास्त्र संचलित करण्यास हलके आणि सोपे आहे असे लष्कराच्या सूत्रांनी म्हटले आहे. आता एक नजर महाराष्ट्र राज्यातील घडामोडींवर. आत्महत्या करण्यासाठी टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढलेल्या 20 वर्षीय तरुणीचे मुंबई पोलिसांनी प्रसंगावधान राखून प्राण वाचवले. अंधेरीच्या कोलडोंगरी परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. अंधेरीच्या कोलडोंगरीमध्ये राहणारी 20 वर्षीय सरिता महाविद्यालयात शिक्षण घेते. घरगुती कारणावरून तिचे कुटुंबियांशी भांडण झाले आणि या रागातून सरिता आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर जाऊन बसली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तरुणीला आत्महत्या करण्यापासून रोखले. या घटनेनंतर तरुणीला आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मध्य रेल्वे मार्गावर वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे लोकल फेऱ्यात टप्प्याटप्प्यामध्ये वाढ करण्यात आली असली तरी मुख्य मार्ग हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांना ठराविक स्थानकांवरच थांबे दिले जात असल्याने मधल्या स्थानकांवरील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वे स्थानक जवळ असूनही केवळ थांबा नाही म्हणून वाहतुकीसाठी दुसरा पर्याय निवडत वा पायपीट करत कार्यालय अथवा घर गाठावे लागत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पुणे जिल्ह्यातील काही कंपन्यांमध्ये कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना कंपनीचे कामकाज बंद करण्याच्या शक्यतेने काही कंपन्या कोरोनाबाधित कामगारांची माहिती लपून ठेवत आहेत. सदर कंपन्यांनी माहिती लपून न ठेवता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, अन्यथा कारवाई केली जाईल अशी तंबी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यानंतर गुरुवारी देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते जेव्हा हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले तेव्हा घडलेला प्रकार म्हणजे दडपशाही आणि हुकुमशाहीचेच उदाहरण आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ही टीका केली आहे. पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे. आता पाहूया मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात एम्सच्या पथकाने अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. सुशांत सिंग राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार ज्या परिस्थितीत सुशांतचे निधन झाले त्यामध्ये कोणतेही फाऊल प्ले नाही, हे आत्महत्येचे प्रकरण आहे. एम्स मेडिकल बोर्डाने सोमवारी CBIकडे आपला हा रिपोर्ट दिला आहे. आता एक नजर क्रीडा क्षेत्रातील घडामोडींवर. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आणखी एका रेकॉर्डची नोंद झाली आहे. IPLमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा धोनी
यांनी सुरेश रैनाला मागे टाकले आहे. दुबईमध्ये काल सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळलेला सामना महेंद्रसिंग धोनीचा आय पी एलमधील 194वा सामना होता. या सामन्यापूर्वी धोनीने आय पी एलमध्ये एकूण 193 सामन्यांमध्ये 4476 धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने आत्तापर्यंत एकूण 193 सामने खेळले असून त्याने 5368 धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी आय पी एलच्या सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्स संघाशी जोडलेला आहे. जेव्हा चेन्नई सुपर किंग्सवर 2 वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती त्यावेळी धोनी रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळला होता. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद. शुभरात्री. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.